लहान लहान मुलं, अरे दीदी तुला मी बघितलं, तुझं चहा प्यायला येतो आम्ही. मी खरं बोलते, पेरेंट्सचं फेस विसरलेले. सडनली रिलेटिव्ह वगैरे जे कधीच कॉन्टॅक्ट मध्ये कॉलिंग, की खूप अभिमान वाटला, लाईक वा एवढ्या दिवस. ऍक्च्युली आम्ही दोघांनी ठरवलंय ढोबळे आणि मात्रेंचा चहा, गुळाचा चहा, साखरेचा चहा, मात्रेंचा चहा, ढोबळ्याचा चहा, आणि ते पण कितीला, 500 निघणार आहेत. येवलेला टक्कर तर द्या लागेल ना मात्रे आणि ढोबळ्यांना. अरे मम्मी माझं मोहीम मिस झालं का? मम्मी मम्मी मॉर्निंग अलमला असलंय. मम्मी माईक कुठे? त्या दिवशी मावशी आली मला भेटायला. शी वॉन्ट्स टू वॉच टीव्ही, शी डझंट वॉन्ट टू टॉक. तुम्ही असं, तू असं का नाही म्हटलं तिला, तू असं कर. आणि हे असं कधीच आयुष्यात बघितलं नव्हतं की फॅन्स पण असणार आहे, फॅन पेजेस होणार आहे, असणार आहे रमशाचं पाणीपुरी स्टॉल असणार आहे, ढोबळे आणि मात्रेंचा चहा असणार आहे, आणि अंकिताचं डान्स, अंकिताचं, अरे अंकिता डान्स करून. हाय, हॅलो, नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर जाऊ बाई कावा. ते ह्या शोमध्ये सगळ्यात जास्त ढोबळ्यांचा चहा फेमस झाला, आणि हिची हिची गाणी फेमस झाली, हिची स्टोरी फेमस झाली, ही क्यूट जशी तिची वागणूक होती, तुम्ही मस्तपैकी पोचलात सगळ्यांपर्यंत, बावधनपर्यंत लिमिटेड नाही राहिलंय. कसा वाटलाय हा सगळा प्रवास आणि किती एन्जॉय करत आहे? आता सगळे लोक ओळखत आहेत, रिअल लाईफ अशी मुंबईत आलात पूर्ण, कसं वाटतंय आता सगळं? खरं सांगू तर इथे आल्यावर ना, म्हणजे असं ऑब्व्हियसली एवढा आम्हाला नाही माहीत होतं की हा शो एवढा फेमस होणार आहे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात. आणि इथे आल्यावर लहान लहान मुलं, अरे दीदी तुला मी बघितलं, तुझं चहा प्यायला येतो आम्ही, म्हणते चहा प्यायला या या बसायला या. आणि लहान लहान मुलं, काकी, कोण जिंकलं, कोण जिंकलं, कोण जिंकणार, तुला काय वाटते, आणि तुझं पाय बरं आहे का गं, म्हणजे एवढे ते लोक क्युरियस आहे ना की आत्ता काय होणार, उद्या काय होणार, आत्ता काय, आता तुझं नेक्स्ट प्रोजेक्ट काय. मुली काकी श्वास घेऊ द्या आणि रुको जरा सबर रखो. मग असं होतं की यार इकडे खूप आल्यावर ना ओव्हरवेलमिंग, आणि खूप चांगलं वाटतं आहे. खरं सांगू तो असं कधी फॅन्डम आम्ही बघितलं नव्हतं आधी. बिईंग अ मॉडेल, बिईंग अन ॲक्टर, ऑब्व्हियसली आमचं हे, दिस इज आर ड्रीम की लोक आम्हाला ओळखावं आणि आम्ही पण कुठेतरी फेमस व्हावं, तर हे होत आहे आमच्याशी. आणि असं कधी कधी वाटते की यार इज दिस अ ड्रीम, मी काय झोपत आहे, हे खरंच झालं आहे. आणि हे सगळं फक्त झी मराठी आणि जाऊबाई गावात या शोमुळेच आहे. कधीच नव्हतं एवढा विचार केलेला की असं पण काय होऊ शकते, पण आता जे पण होत आहे, आय एम रिअली एन्जॉईंग द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ. आय होप यू ऑल नो की आमच्याकडे फोन्स नव्हते 3 महिन्यासाठी. तिकडे आम्ही खूप स्ट्रगल केलं आणि नेहमी, म्हणजे आम्ही लिटरली, मी खरं बोलते, पेरेंट्सचं फेस विसरलेले, तेवढं पण झालं आहे. आमच्या फक्त ड्रीम्समध्ये आमचे पेरेंट्स, फ्रेंड्स यायचे, तर आम्ही त्या झोनमध्ये होतो की आम्हाला काहीच नव्हतं माहिती की बाहेर काय होतं आहे, आणि आम्ही फक्त मोहीम तालीम करतो आहे, रोज गावच्या लोकांशी भेटतो आहे. तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि मग बाहेर आल्यानंतर सडनली स्टारडम, वी आर लाईक ओके हाऊ डू वी रिप्लाय. जे फॅन्स वगैरे सडनली फॅन पेजेस बनतात आणि फॅन्स वगैरे मेसेज वगैरे करतात, लाईक यांना रिप्लाय करायचं आहे, नाही करायचं, कसं करायचं आहे, काय बोलायचं आहे, विल दे रिअली फील की आम्हीच बोलतो आहे की नाही. कारण खूप सारे लोक विचारत आहेत की तूच आहेस ना, तूच बोलतेस की कोणतरी दुसरं सोशल मीडिया हँडल करत आहे. सो फॉर अस एव्हरीथिंग इज न्यू. आणि खूप पॅम्पर करत आहेत घरची लोकं आता सध्या तरी, की त्यांनी सगळ्यांनी स्ट्रगल बघितलं आहे आमचं, मेंटल फिजिकल असू दे. आणि खूप सडनली रिलेटिव्ह वगैरे जे कधीच कॉन्टॅक्ट मध्ये नव्हते, दे आर कॉलिंग अस, की खूप अभिमान वाटतो, लाईक वा एवढ्या दिवस आता आठवण आली. असं होतं, तर सडनली एव्हरीथिंग इज चेंज. आणि माझ्या पेरेंट्सनी तर माझ्यासाठी स्वप्न बघितलेलं की असं कधी व्हावं लाईफमध्ये, आणि ते झालं आहे. मी त्यांचं स्वप्न रिअल केलं आहे. सो फॉर मी इट्स लाईक अ व्हेरी बिग थिंग. ऑल थँक्स टू जाऊबाई गावात. आणि खरंच वाटलं नव्हता जेव्हा शो साईन केला तेव्हा असं वाटलेलं की हां ठीक आहे, असंच एक शो आहे, प्रोजेक्ट आहे, बट इट चेंज आवर लाईफ कम्प्लिटली. आणि लोक ओळखत आहेत. आणि काल मी बँकेत गेलेले आणि तेव्हा पण एक मुलगी, अरे मी तुला बघितलं आहे जाऊबाई गावातमध्ये, आणि म्हणून तो सेल्फी घ्यायला आलेली. मी सांगितलं बँकेमध्ये सगळे बिझी आहेत, बाहेर जाऊन सेल्फी घेऊया. असं असं एक्सपिरियन्स आता वेगळं आहे आमच्यासाठी आणि न्यू आहे. वी आर व्हेरी एक्सायटेड की पुढे काय प्रोजेक्ट्स येत आहेत आणि काय होतं आहे. येस, नक्की. म्हणजे पुढे काय प्रोजेक्ट येणार याची विचार करायची गरज नाही. मला वाटतं तू मार्केटिंग टीममध्ये जॉईन होतेस आणि तुला सिरियल वगैरे. ॲक्च्युली आम्ही दोघांनी ठरवलंय ढोबळे आणि मात्रेंचा चहा. ही पण खूप छान चहा बनवते, तर त्यामुळे आम्ही असं विचार केला की बावधन स्टाईल आम्ही सेटअप एक बनवणार. आणि ते फुल कॅफे, तिकडे सगळ्या प्रकारचे चहा, तंदुरी चहा, गुळाचा चहा, साखरेचा चहा, मात्रेंचा चहा, ढोबळ्यांचा चहा, आणि ते पण कितीला,
500 आणि फ्रँचायझीस निघणार आहेत येवलेला टक्कर तर द्यावं लागेल ना मात्र आणि ढोकळ्यांना. नाही नाही ते नक्की. आणि खरं तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आता ना स्वप्नात पण तालीम मोहीम उठून अचानक अरे मम्मी माझं मोहीम मिस झालं का, मम्मी मॉर्निंग अलमनाला असलंय, मम्मी माईक कुठं आहे, म्हणजे असल्या गोष्टी होत आहे की अरे म्हणजे आत्ता पण जरी आम्ही इकडे मुंबईत आहो पण पूर्ण डोकं मन धन सगळं आणि पेरेंट्स सुद्धा सगळे एवढे इन्वॉल्व्ह झाले ना या गोष्टीमध्ये आणि दे आर ऑल्सो पार्ट ऑफ द शो नाव. आणि नॉट जस्ट पेरेंट्स, बाकी सगळे जे पण येतात बिल्डिंगचे लोक असू दे, सगळे एव्हरी वन इज टॉकिंग जस्ट अबाउट जाऊबाई गावात. आणि लिटरली लोक मला आता त्या दिवशी मावशी आली मला भेटायला, शी वॉन्ट्स टू वॉच टी व्ही, शी डझंट वॉन्ट टू टॉक टू मी, जाऊबाई गावात बघायचं. तू मला भेटायला आलोर आहे मी, एक्झॅक्टली एव्हरी वन इज डुईंग दॅट ओनली. पण आता शो संपला सो नाव दे आर टॉकिंग टू अस, पण एक्सपिरियन्स शेअर करतो आहे आणि सगळ्यांना हां अच्छा असं झालं. आणि मग आम्हाला हे पण मजा येते की अच्छा एपिसोड बघितल्या ना या एपिसोडमध्ये असं झालेलं, दिस वॉज द ट्रूथ, असं माझ्या बॅक ऑफ माइंडमध्ये चाललं, ते पण एक्सपिरियन्स आहे. खूप काही गोष्टी आहेत सगळ्यांसाठी, ते आहे ना की हाऊ डज अ शो वर्क, रियालिटी शो कसं काम करतं, बी टी एसमध्ये काय होतं, एव्हरी वन इज क्युरियस टू नो. तर मग सगळ्यांना तेच रामकथा सांगायला लागते की असं झालेलं तसं. सच्चे रिअल आहे एकदम 100%. आणि यार आमचे फॅन्स आपसमध्ये भांडता येत आहे, अरे तू स्नेहाला असं म्हटलंस, तू हेतला असं म्हटलं, आणि मी आणि स्नेहा एकमेकांना कॉल केला, तुला कळतंय लोक किती पागल झाले, दीदी तुम्ही असं, तू असं का नाही म्हटलं तिला, तू असं कर. आणि हे फॅन्स अंकिताच्या फॅन्स, रसिकासोबत, रसिकाचे श्रेजासोबत, श्रेजाचे माझ्यासोबत, म्हणजे हे काय चालू आहे, सगळं गोंधळ चालू आहे इकडे, फॅन्स क्रेझी होत आहे, पोस्टवर पोस्ट रिपोस्ट, सो दिस इज रिअली व्हेरी ओव्हरवेलमिंग. म्हणजे असं कधीच आयुष्यात बघितलं नव्हतं की फॅन्स पण असणार आहे, फॅन पेजेस होणार आहेत. एक फॅनने तर लाईक लिटरली आमचं, माझा आणि रमशाचा एक फेज आलेला त्याच्यामध्ये की आम्ही बोलत नव्हतो एकमेकांशी, तर मग त्याच्यामध्ये एका फॅनने नोटीस केलं की हाऊ आय वॉज चिअरिंग फॉर हर वेन शी वॉज परफॉर्मिंग, ते अनटोल्ड असं फ्रेंडशिप टाईप्स. आय एम लाईक वाव, हे सगळं गोष्टी नोटीस केल्यात लोकांनी, मला मनापासून लोकांनी. आणि खूप लोकांचे डीएम्स येतात की आता शो संपला आता काय करणार आम्ही, आता मिस करतोय तुम्हाला, परत या, असं. आय एम लाईक डोंट वरी, वी विल बी बॅक, बट टुगेदर मे बी, आय डोंट नो, मे बी नॉट. आपण ससाला सर्व्हिंग साठी ठेवूया, आपण आपण ससाचं हे करूया का, म्हणजे लग्नाचं ते काय बोलतो त्याला, स्वयंवर करूया, स्वयंवर करूया. ससाचं स्वयंवर असणार आहे, रमशाचं पाणीपुरी स्टॉल असणार आहे, ढोबळे आणि मात्रेंचा चहा असणार आहे, आणि अंकिताचं डान्स, डान्स अंकिताचं, अरे अंकिता डान्स करून करून पैसे ती आपल्यासाठी कस्टमर्स आणणार ब्रो. अरे अंकिता, अंकिताला चायनीज खूप आवडतं, आपण तिला चिकन, तिला चिकन आवडते ना, प्लस चिकन, तिला चिकन फ्राईड राईस आवडते, अंकिताचं चिकन फ्राईड. सो आम्ही फुल प्लॅनिंग केली आहे, जावाय गावात अनलिमिटेड अनलिमिटेड थाली, एंडलेस टॉक्स, एंडलेस एंडलेस आहेत या मुली, म्हणजे किती मस्ती करत असतील आणि किती हार्दिकला त्रास सुद्धा देत असतील इथेच कळून येतं. आणि सगळे क्रू येतागले असेल आणि मजा घेत असेल तुमची मागून खरंच. आणि इतकी मजा केली आहे तुम्ही आणि इतका फेमस झालात, घराघरापर्यंत पोचलात, थँक्यू सो मच. आणि तुमचे नेक्स्ट प्रोजेक्ट लवकरच भेटेल येऊत, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू.